विदर्भ मराठवाड़ा शेष महाराष्ट्र के विकास बैकलॉग को भरने के लिए एक वैधानिक बोर्ड बनाया गया था। तत्कालीन उप मुख्यमंत्री अजीत पवार ने 12 विधायक देने की बात कहकर विदर्भ को वैधानिक निगम न देने का अड़ियल रुख अपनाकर विदर्भ का विकास रोक दिया था। उन्होंने जल्दबाजी में अल्पमत मंत्रिमंडल में एक कैबिनेट पर इस पर फैसला लेने की कोशिश भी की। अब बहुमत की सरकार ने तुरंत विदर्भ वैधानिक विकास बोर्ड का गठन किया है। विदर्भ मराठवाड़ा उर्वरित महाराष्ट्राचा जो बैकलॉग है तो बैकलॉग भरून काढण्याकरता किंवा बॅकलॉगची छाननी करण्याकरता जे वैधानिक मंडळ तयार झाले होते, विदर्भ वैधानिक मंडळ, मराठवाडा वैधानिक मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, अडीच वर्ष अजितदादा पवार सांगत होते की पहिले 12 आमदार द्या मग आम्ही तुम्हाला विदर्भ वैधानिक मंडळ देऊ। म्हणजे विदर्भाचा आकस बघा किती, 12 आमदाराशी जोडलं होतं विदर्भाला, जे राज्यपालांनी 12 आमदार दिले तरच आम्ही विदर्भाचं वैधानिक विकास मंडळ देऊ। आणि घाईघाईमध्ये अल्पमताच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, पण मी आज माननीय एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही या दोघांना विनंती केली आहे की बहुमताच्या सरकारने तातडीनं विदर्भाच्या विकासाचं विदर्भ वैधानिक मंडळ, मराठवाड्याच्या विकासाचं मराठवाडा वैधानिक विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्राचं वैधानिक विकास मंडळ हे तातडीनं महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आणून, शासनाने आपल्या कॅबिनेटमध्ये आणून आणि तातडीनं सभागृहामध्ये आणून त्याला मुदतवाढ द्यावी, जेणेकरून संपूर्ण बॅकलॉग विदर्भाचा मराठवाड्याचा उर्वरित महाराष्ट्राचा पूर्ण झाल्याशिवाय या वैधानिक मंडळाला पुन्हा या ठिकाणी कोणी थांबवू नये, या वैधानिक विकास मंडळाला पुन्हा मुदतवाढ द्यावी अशी मागणी मी आज केली आहे। मराठवाडा वैधानिक विकास मंडल, महाराष्ट्र वैधानिक विकास बोर्ड, इसे तुरंत कैबिनेट और सदन में लाया जाना चाहिए और समय सीमा बढ़ा दी जानी चाहिए। पूर्व ऊर्जा मंत्री बावन कुले ने कहा कि उन्होंने आज मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से ऐसी मांग भी की है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।